नमस्कार मित्रांनो, आपण भाग एक हा नक्की पाहिला असेल. भाग एक पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या, कारण त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत. आणि आपल्याला जर असेच अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे की स्पेशल वनरक्षकसाठी बनवलेले आहेत, त्यासाठी लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन आपण नक्की सर्व प्रश्न पाहून घ्या. आणि व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपचीही लिंक दिलेली आहे, त्यालाही आपण नक्की जॉईन व्हा मित्रांनो. तर सुरुवात करूया, आपला जास्त वेळ न घेता. एकूण वन्यजीव अभयारण्य किती आहेत? तर एकूण वन्यजीव अभयारण्य ही महाराष्ट्रामध्ये 42 आहेत. तर एक विदर्भामध्ये किती आहेत? त्यापैकी 20 हे विदर्भामध्ये आहेत. सर्वात लहान अभयारण्य कोणते आहे? लोणार सरोवर हे आहे, जे की फक्त 1.5 किलोमीटरचे आहे मित्रांनो त्याचं क्षेत्र. आणि सर्वात मोठे अभयारण्य कोणते आहे? तर माळढोक आहे, जे की सोलापूर आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांमध्ये ते पसरलेले आहे. महाराष्ट्रात मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे? तर सागरेश्वर, जे की सांगली जिल्ह्यामध्ये येत आहे. ते सागरेश्वर हे अभयारण्य काय आहे? मानवनिर्मित एकमेव असं महाराष्ट्रातील अभयारण्य आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाची लांबी जर पाहिली तर 720 किलोमीटर आहे. आणि एकूण पश्चिम घाटाची जर लांबी पाहिली तर ती किती आहे? 1600 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्रात भारताच्या किती टक्के वनक्षेत्र आहे? तर ते 8% वनक्षेत्र आहे महाराष्ट्रात भारताच्या. आणि महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने किती आहेत? तर 6 राष्ट्रीय उद्यानंही महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे ते पाहूया आपण कोणकोणते आहे. तर चांदोली, जे की सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये त्याचा परिसर आहे. गोगामल हे कुठे आहे? अमरावती या जिल्ह्यामध्ये गोगामल हे अभयारण्य आहे. नवेगाव हे कुठे आहे? गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. पेंच हे नागपूरमध्ये आहे. संजय गांधी हे कुठे आहे? बोरवली येथे आहे. आणि ताडोबा हे कुठे आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. 1955 साली त्याची स्थापना झालेली आहे. सर्वात पहिले अभयारण्य हे ताडोबा अभयारण्य आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपलं. महाराष्ट्रातील कोणते अभयारण्य आहे? सर्वात पहिले ताडोबा. आणि भारतातील जर पाहिलं तर ते कोणते आहे? जिम कार्बेट हे आहे, जे की उत्तराखंड येथे आहे. शेकरो हा आपल्या महाराष्ट्राचा काय आहे? राज्य प्राणी आहे. तो कुठे सापडतो? भीमाशंकर येथे आढळतो. असं विचारलं जाऊ शकतो की डायरेक्ट असं नाही विचारणार बऱ्याचदा की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे, तर ते आपल्याला माहिती असतं. परंतु आता थोडं ॲडव्हान्स विचारायचं झालं तर काय विचारते? तो कुठे आढळतो? तर तो कुठे आढळतो? भीमाशंकर येथे आढळतो. आणि उडणारी खार ही कुठे आढळते? यावल कुठे आहे? यावल अभयारण्य जळगाव येथे आहे. नवीन अभयारण्य सध्या झालेले आहे ते कोणते कुठे आहेत? तर मुळशी येथे ताम्मिनी सुधागड म्हणून एक आहे, तर ते पुणे येथे झालेलं आहे. आणि ईसापूर, जे की यवतमाळ येथे आहे, ईसापूर हे एक नवीन अभयारण्य झालेले आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? तर गोगामल, जे की आपण पाठीमागं पाहिलं कुठे आहे, ते अमरावती येथे आहे. त्याचं जर आपण पाहिलं क्षेत्रफळ तर 361 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे, हे लक्षात ठेवायचं. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, एकही प्रश्न इग्नोर करण्यासारखा नाही. त्यामुळं अगदी मन लावून सर्व प्रश्न पहा. जसं की आपण आताच पाहिलं, सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? गोगामल हे आहे. व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात कधी झालेली आहे? 1972-73 या वर्षीपासून व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे. आणि सर्वात जास्त वाघ हे भारतामध्ये आहेत हे मित्रांनो, या निमित्ताने हे लक्षात ठेवायचं आहे. जवळजवळ 3000 वाघ आपल्या संपूर्ण जगामध्ये आहेत, त्यापैकी जवळजवळ 2200 आसपास वाघ हे आपल्या एकट्या भारतामध्ये आहेत. आणि सर्वात जास्त वाघ कुठे आहेत? तर कर्नाटकमध्ये सर्वात जास्त वाघ आहेत आपल्या भारतामध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. व्याघ्र संवर्धन प्राधिकरण ची स्थापना कधी झालेली असते? तो कधी आलेला आहे? 2006 साली. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 साली. व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात 1972-73 साली. मोरांसाठी राखीव अभयारण्य कोणतं आहे? तर नायगाव हे बीड जिल्ह्यातील मोरांसाठी राखीव अभयारण्य आहे. कर्नाळा फणसाड अभयारण्य कुठं आहे? तर रायगड येथे हे अभयारण्य आहे, लक्षात ठेवायचं आहे. नरनाळा हे कुठे आहे? अकोला येथे नरनाळा हे अभयारण्य आहे. आणि कर्नाळा हे कुठं आहे मित्रांनो? कर्नाळा रायगडमध्ये आहे, नरनाळा अकोला येथे आहे. यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. अत्यंत महत्त्वाचे असे वनरक्षकसाठी स्पेशल हे प्रश्न आहेत, त्यामुळं अगदी तोंडपाठ करून एक्झामला जा मित्रांनो, आपल्याला नक्की याचा फायदा होणार आहे. आदिवासी जमाती आणि इतर वनरहिवासी वन अधिकार मान्यता अधिनियम हा 2006 साली अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळं आदिवासी या समाजाचं जे काही हक्क आहेत ते त्यांना मिळालेले आहेत, त्यामुळं त्यांचं जीवन थोडंसं सुकर बनण्यास मदत झालेली आहे. त्यामुळं जे सरकारचे जे काही किंवा इथं जे बंधनं येत होती, त्यामुळं त्यांना आता ती बंधनं येणार नाहीत. राष्ट्रीय हरित लवाद
नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल अधिनियम वर्ष 2010 साली मानलं जातं. त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलचं, ते दिल्ली येते आहे. वेगवेगळं जे काही प्रोजेक्ट वगैरे असतात जे पर्यावरणाला हानिकारक ठरू शकतात, असे जर प्रोजेक्ट म्हणजे जे काही मान्यता आवश्यकता असते म्हणजे वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी, ते नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल ही त्याची सर्वोच्च संस्था आहे, त्याची मान्यता असावी लागते. जागतिक पाणथळ प्रदेश प्रवेश दिन कधी साजरा केला जातो, तर 2 फेब्रुवारी या दिवशी जागतिक पाणथळ प्रदेश प्रवेश दिन साजरा केला जातो. तेथे जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर काही आपण महत्त्वाचे दिन पाहूया मित्रांनो. जागतिक वन्यजीव दिन, जे की 3 मार्च या दिवशी साजरा केला जातो. जागतिक वन दिन हा 21 मार्च या दिवशी साजरा केला जातो. जागतिक जल दिन हा 22 मार्च या दिवशी साजरा केला जातो. जागतिक हवामान दिन आहे तो 23 मार्च या दिवशी साजरा केला जातो. आता भरपूर असे दिन आहेत, परंतु हे दिन जे आहेत ते वनरक्षक या परीक्षेसाठी महत्त्वाचे दिन असे मी काढलेले आहेत आणि ते आपल्यापर्यंत आणलेले आहेत, त्यामुळे ह्या दिनांना इग्नोर करू नका. भरपूर असे दिन आहेत, सर्व दिन लक्षात ठेवणं अशक्य आहे, त्यामुळे कमीत कमी एवढे दिन तरी आपल्या लक्षात ठेवलंच पाहिजेत. जागतिक चिमणी दिन हा 20 मार्चसाठी असतो, आणि आता सिरीजला आलेच आहे तर टीबी दिन हा लक्षात ठेवा 24 मार्चसाठी असतो. 24 मार्च या दिवशी साजरा केला जातो. जागतिक वारसा दिन हा 18 मार्च या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो. आता आपापल्या ट्रिक यासाठी तयार करायचे असतात, बरेच जण यासाठी असे ट्रिक तयार करतात. आता चिमणी दिन हा 20 मार्चला आहे, परत 21, 22, 23 असं सलग आहेत आणि 24 असं सलग आहेत. मग चिमणी असं चिमणी वजह टीबी असं ही काही मित्र लक्षात ठेवतात, त्यामुळं आपण आपापली चिमणी म्हणजे 20 मार्च आणि व म्हणजे काय वन दिन, व म्हणजे काय वन दिन, 21 मार्च, ज म्हणजे जल दिन, ह म्हणजे हवामान दिन, असे काही मित्र लक्षात ठेवतात. त्यामुळं आपापली वैयक्तिक अशी ट्रिक तयार करा, जे की आपले स्वतःची ट्रिक असेल तर ती कधीही विसरणार नाही. आता आपण जर अशा ट्रिक इतरांकडून ऐकल्या तर ती लक्षात राहतील, परंतु परमनंट लक्षात राहतील याची काही आपण शाश्वत देऊ शकत नाही. पण आपण जर स्वतः अशी ट्रिक तयार केल्या तर त्या नक्की लक्षात राहतील याची आपण शाश्वत देऊ शकतो. त्यामुळं आपण स्वतः अशा ट्रिक बनवा थोडंसं. जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो, 22 मे या दिवशी साजरा केला जातो. वसुंधरा दिन 22 एप्रिल. व्याघ्र दिन 29 जुलै या दिवशी साजरा केला जातो. पर्यावरण दिन हा जो आहे तो 5 जून या दिवशी साजरा केला जातो. महसूल दिन हाही आपल्या वनरक्षक या पोस्टच्या संबंधित असल्यामुळं आपण महसूल दिनसुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो कधी साजरा केला जातो, 1 ऑगस्ट. आदिवासी दिन हा 9 मार्च या दिवशी साजरा केला जातो. जागतिक जैव इंधन दिन हा जो आहे तो 10 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो, हे सर्व दिन जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे दिन आहेत, त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचेच आहेत. यासाठी मित्रांनो कोणतंही हलगर्जीपणा किंवा आपल्याला चाडलकल करायची नाही, कारण हे सर्व दिन काय आहेत अत्यंत महत्त्वाचे असे दिन आहेत. जागतिक महसूल दिन 1 ऑगस्ट आहे. जागतिक इंधन दिन 10 ऑगस्ट. जागतिक अन्न दिन जो आहे तो 16 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. जागतिक प्राणी दिन आहे तो 4 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. आणि जागतिक पर्यटन दिन जो आहे तो 27 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. आणि जागतिक ओझोन दिन जो आहे तो 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. तर यापूर्वी एक आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे मित्रांनो, आपण तो पाहिला नसेल तर नक्की परीक्षेच्या आधी पहा. दोन्ही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण यानंतरही तिसरा प्रश्न संच परीक्षेच्या अगोदर नक्की घेऊन येणार आहे, जो की अत्यंत महत्त्वाचा पेशल वनरक्षक या परीक्षेसाठी असणार आहे. आणि वनरक्षक परीक्षेसाठी जे काही पर्यावरण जैवविविधता याचे व्हिडिओ जे आहेत, याचे जे प्रश्न आहेत त्याचे मी भरपूर असे प्रश्न अपलोड केलेले आहेत अनअकॅडमीवरती. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे मित्रांनो, त्याचा आपण नक्की फायदा घ्या. परीक्षेच्या आधी जर आपण ते प्रश्न पाहिले तर आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त आपण गुण घेऊन नक्की यशस्वी होण्याची शक्यता आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असतो वारंवार, त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.